दोंडाईचा शहरापासून 2 किमी अंतरावर बामणी तालुका शिंदखेडा शिवारातील केशरानंद जिनिंगमधील ऑइल मिलला दिनांक 23 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत अंदाजे 70 ते 75 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा व शिंदखेडा अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले होते. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. बामणे दोंडाईचा रस्त्यावर केशरानंद जिनिंग मधील ऑइल मिलला भीषण आग लागल्याची घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान सदर आगीची माहिती दोंडाईचा शिंदखेडा वरवाडे नगर परिषदेला कळविली असता लागलीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यात व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. तोपर्यंत आगीत 20 गाडी सरकी जळून खाक झाली होती व ऑइल मिलचे 14 मशीनपैकी बरेचसे मशिनी जळून खाक झाले आहेत. उशिरापर्यंत आग सुरू होती. घटनेची माहिती मिळताच केशरानंद उद्योग समूहाचे संचालक ज्ञानेश्वर आबा भामरे, केशरानंद जिनिंगचे संचालक शिवराज भामरे घटनास्थळी दाखल झाले होते. उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान या आगीत अंदाजे 70 ते 75 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. साधारण 9 वाजेच्या सुमारास आमच्या केशरानंद उद्योग समूहाच्या ऑइली सेक्टरला अचानक आग लागली आणि आमच्या ड्रायरच्या पासून सुरू झालेली आग त्या वेबच्या स्टॉकपर्यंत गेली, परंतु सरकी थोडी इफेक्ट झाली. वेबसाठी दोंडाईच्या नगरपालिकेने आणि शिंदखेडा नगरपालिकेने तात्काळ या ठिकाणी पाण्याच्या पंपांची व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि म्हणून अरुण असेल, सुनील असेल यांनी सगळ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि आज ही आग आता बुजवण्यात आणली आहे. परंतु बरेचसे मशीन जे आहेत आमचे ऑइल मिलचे 14 मशीन आहेत, त्याच्यापैकी बरेचसे मशीन हे पूर्णतः इफेक्टेड झालेले आहेत आणि सरकी थोड्याफार प्रमाणात खराब झालेली आहे. आता ते मी या तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो.